हा एक बंच आहे, आपण मुद्दाम सिलेक्ट केलेला आहे, याला जास्त मनी आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल का कशी थिनिंग केली पाहिजे. तर सर्वप्रथम या पहिल्या दोन पाकळ्या काढायच्या. ह्या दोन पाकळ्या पहिल्या का काढायच्या की ज्यावेळेस आपण पेपर रॅपिंग करतो तर पेपर रॅपिंगच्या टायमिंगला हा पेपर इथं एकदम फिट बसला जातो. इथं जर बेरीज राहिल्या तर ते बेरीज बाहेर निघतात आणि बाहेर निघाल्यामुळं ते पेपर काही काही टायमाला लूज होऊन जातं, खाली पडून जातं. त्याच्याकरता ह्या दोन बेरीज मारायच्या, म्हणजे ह्या बेरीजची जागा धरून घेतात. दुसरं असं राहतं काय, ज्यावेळेस हे दोनचे चारचे पॅटर्न असतं, आता हे दोनचं पॅटर्न हे असं तीनचं पॅटर्न असलं का त्याच्यामध्ये दोन मनी मारायचे. असं ह्या पद्धतीनं एवढे मनी ठेवायचे. तर सेकंड जो आहे त्याच्यामध्ये पण आता चारची बॅच आहे, त्याच्यामध्ये दोन मनी एक्स्ट्रा, हे दोन येते ते एक, अशा प्रकारे हे एक झालं. त्याच्यानंतर एक तिसरी जी पाकळी असती तिच्या पण मधल्या पाकळ्या मारायच्या. पहिल्या दोन हे दोन मनी होते, त्याचे एक मनी मारला, तर याला तीनचा सेट होता, तीनमध्ये दोन मारले आणि हे असे. तर हा एक, हे तीन ज्या पाकळ्या आहे ह्या अशा पद्धतीनं थिनिंग करून घ्यायच्या, म्हणजे हा जो आहे असा ट्रँगल शेपमध्ये येऊन जातो, गड असा ट्रँगल होतो तयार त्याचा, असं वरून ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस. त्याच्यानंतर जे हे ज्या मधल्या पाकळ्या आहे ह्या का मारायच्या की ज्यावेळेस साईज पकडता तर त्यावेळेस हे ती जी जो तो जो मनी आहे तो याला पुश करतो, आणि पुश केल्यामुळे इथं जो आहे इथं जी पाकळी चिरल्या जाते आणि ती पाकळी वाळते नंतर साधारणतः. तर अशा प्रकारे याच्यातले काही मनी कमी करायचे. आता सेकंड बॅचमध्ये हे पहिले आतमधले मनी मारून घ्यायचे, आतमध्ये मनी कधीच ठेवायचे नाही, झाले. आता याच्यानंतर आपल्याला अल्टरनेट पाकळ्या मारायच्या आहे. आता ज्यावेळेस तीन पाकळ्या ह्या झाल्या, चौथी झाली का पाचवी नंतर अल्टरनेट मारायची, एक झाली, दोन झाली, तीन झाली, चार, पाच, अल्टरनेट पाकळ्या मारून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये आता ज्या राहिलेल्या पाकळ्यांमधले मनी बॉटमधले आतमधले मनी आपल्याला काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडेसे दाट आहे, हे आज जरी हा गड आता झालेला आहे तर आज जरी हा गड पातळ दिसतोय, हा 15 mm जरी असला तरी हा दिसायला ॲट्रॅक्टिव्ह राहील आणि पॅकिंगला पण एकदम सोपा जाईल. नॉर्मली काय होतं की आपण असं घाबरतो की 15 mm साईज जर नाही झाली माझी, हा 20 mm जरी झाला तरी याला अशा पद्धतीने जर थिनिंग केली तर तुम्हाला एक सुद्धा मनी काढायची गरज नाही पडणार कधीच. हा असं असं पूर्ण सेट होऊन जाईल. मीडियम साईजचा असल्यामुळं आपण खाली शेंडा मारलेला नाही आहे आणि याच्यामध्ये साधारणतः एक 90 मनी आहे. तर आयडियल 80 तर 110 मन्यांपर्यंत ठेवली पाहिजे. आणि आतमध्ये हे मनी अजिबात ठेवलेले नाही पाहिजे. त्याचं कारण का की ज्यावेळेस पोस्ट हार्वेस्टचं काम येतं, ज्यावेळेस एक्सपोर्टरला जास्त मनी मारावं लागतं मोकळे करायला, तर ते रिजेक्शन वाढतं. म्हणजे जर अक्षरशः जर तुम्ही मध्ये जाऊन जर पाहिलं तर चांगले मनी पण उडवलेलं असतं, पण हे आपल्याला असं वाटतं की चांगले का उडवतं, ॲक्च्युली ते पॅकिंगचे प्रॉब्लेम येतात म्हणून ते मधले मनी आपण आजच जर क्लिअर केलं तर रिजेक्शन पण कमी येईल आणि तुम्हाला पण एक्सपोर्टरला जास्त भाव द्यायची गरज पडेल. आता फॉर एक्झाम्पल हा जो बंच आहे हा थोडा हाईटनं जास्त आहे, तर ह्या बंचमध्ये आपण एवढी हाईट कमी करू शकतो आहे इथं आणि याची राहिलेल्या गड बंची थिनिंग करू शकतो आहे. तर अशा काही कंडिशन असतात. फॉर एक्झाम्पल आता याच्या जरी एक बंच आहे हा ऑलरेडी छोटा आहे, याची खालची लेंथ कमी करायची गरज नाही. तर अशा प्रकारे सिच्युएशन काही येऊ शकतं आहे, तर थिनिंगमध्ये थोडे थोडे मॉडिफिकेशन करीत चालायचे. आणि नॉर्मली काय होतं, काही बंचेस जे असतात की खूप टाईट असतात. आता हा तर एक कुणी हा सोपा होता माझ्या मते, पण काही काही डायमंड डायरेक्ट असे खूप फिट घड असतात, त्याला खूप मनी असतात. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं की साईडच्या दोन मारायच्या, म्हणजे शेजारी ज्या दोन असतात त्या उडवायच्या, परत त्याच्यामध्ये एक साईड सोडायचा, परत खालच्या याच्यामध्ये शेजारी दोन मारायच्या. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही माराल त्यावेळेस तो गड मोकळा होत चालतो. तर अशा पद्धतीने थिनिंग करायला पाहिजे ही माझी टेक्निक आहे.